इस मरतबा ड्राइव कर दिया कि इनको कवस में एक रन। तीसरा षटकाच खेल चालू आहे। अबुझर अबोबत गोलंदाजी करतोय। मंगेश पाटील उर्फ मंग्या देवली ने आरडी स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है देवली से, और आमदार चषक को शुभकामनाएं दी। अच्छी गेंद हवा में बीट हुए वहां पे, बैट्समैन जोर से मारना चाहते थे। बिंदास लसने और आरडी 11 को प्रणय की ओर से ऑल द बेस्ट है। स्वप्निल छेला ने दीपेश माली और आरडी को ऑल द बेस्ट कहा है। स्मर्तबा यॉर्कर लेन की गेंद और निशाना चूक गया वहां पर। आइए वज्रेश्वरी ब्रास बैंड कडून आमदार चषकला शुभेच्छा, धन्यवाद तुमचा। यही बैंड है क्या? यस वेलकम। फुल टॉस गेंद हवा में शॉट, एक और विकेट। चांगली झेल आपण बघितली, रनिंग झेल सिद्धी भावे सर अशा नेहमी। शंकर पाटील भावेन आर्ट प्रोपरेटर आपण पाहतोय, दीपेश मालेसाठी शुभेच्छा देत आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे। शंकर पाटील छोटा मात्रा ने भादोर से दीपेश माली को ऑल द बेस्ट कहा है। वेलकम और सुस्वागतम। सोनाळ्या गावचे उद्योगपती माजी उपसरपंच भरत पाडी साहेब आपलं हार्दिक स्वागत। उद्योगपती सुनील गोरे आपलं हार्दिक स्वागत। रामोरे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। फहद अंसारी ने उद्योगपती गुरुनाथ चौधरी साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। फहद अंसारी ने दीपेश माली को ऑल द बेस्ट कहा है। इस वक्त शोएब मेमन सऊदी अरबिया में यूट्यूब पे देख रहे हैं, उन्होंने शोएब मेमन को फरजान अहमदुल्ले देख रहे हैं सऊदी अरबिया में, उन्होंने ऑल द बेस्ट कहा है। इस बीच गेंद करारा ऑफ ड्राइव, पहले बाउंस पर गेंद पहुंची लॉन्ग ऑफ पर। अहमदुल्ले फरजान आपका इस्तकबाल है जो सऊदी अरबिया में यूट्यूब पे देख रहे हैं। प्रदीप शेरे क्रिकेट लवर शेरे वाशिन, इन्होंने ऑल द बेस्ट कहा है दीपेश माली को। अबुजर लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, बहुत बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद कांटा बदलकर विकेट कीपर के पास। सन्माननीय अशोक भेकरे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। आपण बघतोय व्यासपीठावर माजी उपसरपंच सोनाळे प्रसिद्ध उद्योगपती भरतजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत। उद्योगपती सुनील गोरे मॅन फॉर वालचिन आपलं देखील हार्दिक स्वागत। सन्माननीय समाजसेवक अशोक भेकरे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। सन्माननीय उद्योगपती गुरुनाथजी चौधरी आपलं देखील हार्दिक स्वागत। आणि सन्माननीय रामोसोरी साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। ऑल द बेस्ट फॉर विक्टोरियन रितेश जोशी एंड शिवनरी स्पोर्ट्स भादवर। गोटिया पाटिल ने खूनी से दीपेश और बिंदास को ऑल द बेस्ट कहा है। केदार पाटिल को ऑल द बेस्ट कहा है। यू ग्रुप ने आयु वज्रेश्वरी ब्रास बैंड कडून आमदार चषकला शुभेच्छा, आपले हार्दिक स्वागत। जाहिर की अगेन ड्राइव करते हुए छोटी बैकलिप से लॉन्ग ऑन पे एक रन। बिंदास लसने ने आरडी 11 को ऑल द बेस्ट कहा है। जहीर राइट आर्म ओवर द विकेट आते हुए, स्मर्तबा बढ़िया ड्राइव, पैरों के सामने आउटफील्ड में खिलाड़ी एक से ज्यादा कुछ भी नहीं। फक्त
जाहिर राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा तान दिया आसमान में, फील्डर मौजूद, कोशिश रहेगा गेंद सर के ऊपर से जाती हुई, 6 रन। मुकेश नांदुरकर ने आरडी 11 को ऑल द बेस्ट कहा है टेम्बोली से। जहीर मुर्तेबे अच्छी वापसी, तेज निकल गई विकेटों के ऊपर से, ये सीजन जहीर के लिए भी अच्छा नहीं हुआ है। बेस्ट ऑफ लक केदार पाटिल, उठा टेवी ग्रुप की तरफ से। परफेक्ट यॉर्कर आउट LBW। अरे ये बड़े इंटरेस्टिंग आज मैसेज आ रहे, ऑल द बेस्ट आरडी 11 को फ्रॉम सूरत तरे इन शमशान घाट के। आज काफी एंजॉय किया जा रहा है MLA ट्रॉफी को। सूरत तरे का नाम अंजुमन टीम की जानिब से सैफ शेख और अबुजर और बाबू को ऑल द बेस्ट। अबू सर को ये बाबू कहते हैं। ओ बढ़िया यॉर्कर, एक और LBW। ये वो जहीर है जिन्होंने इस तरह की गेंदबाजी, आपको तो याद होगा कि उस सीजन में की थी जो सीजन में आरके ट्रॉफी और बैक टू बैक MLA ट्रॉफी आई थी। इनके यॉर्कर बहुत घातक रहते थे और बहुत दिनों के बाद वो यॉर्कर दिखे, हालांकि यहाँ रोटरी प्रेसिडेंट कप में बहुत महंगे साबित हुए थे। अगदी बरोबर सिद्दीक भावे सर, त्या वेळीचं यॉर्करचा बादशाह म्हणून नाव जहीरला पडला होता। थँक यू कॉमेडी बॉक्स, इसलिए तो क्लास कभी भी नहीं मरता है। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया। सोनाळेगावचे उद्योगपती माजी उपसरपंच भरत पाटील साहेबांना विनंती करतोय आपण पुढे जायचं आहे। जगदीश नाईक आपण पुढे येऊन स्वागत आणि सन्मान करायचे आहेत पुढील। वेलकम, सुस्वागतम सोनाळेचे युवा आणि प्रसिद्ध उद्योगपती आणि युतिकाचे नक्कीच प्रोप्रायटर भरत पाटील साहेबांचा सत्कार होत आहे। फेमस पर्सनॅलिटी लेकिन बहुत ही शांत स्वभाव के। त्यानंतर सन्माननीय गुणराज चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण बोलायचं आहे। उद्योगपती मॅन फॉर वालचिंद, त्यांना विनंती असेल आपण बोलायचं आहे, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। वेलकम सुस्वागतम। त्यानंतर सन्माननीय सुनील गोरे साहेबांना विनंती करतो आपण पुढे जायचं आहे। आखरी कॉल आहे आई एक्विडा स्पोर्ट्स और साइंस स्पोर्ट खारबाव। दो वर्ड बचे, माइक्रोफोन पे संदेश। धन्यवाद। अतिशय वेगवान मारा केला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, हलकासा मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळाला। तरी सन्माननीय संदीप मडवी तिथे होता आपण पाहतोय। रामो सोरे साहेबांना विनंती करतो आपण पुढे जायचं आहे। आणि अनिल भेकरे साहेब आज दिचितेचं मनोहर तरे आणि रवींद्र तरे सर देखील खूप बिझी राहिलेले आहेत, असं मान्यवर खूप आपल्या या स्पर्धेसाठी आलेले आहेत। आज दोनों भाई लाडा और वो बन गए। पुन्हा एकदा आपण पाहतो हवेमध्ये आहे, खूप दुरून येत आहे तिथे, शेवटपर्यंत झेल पकडण्याचा प्रयत्न, मात्र झेल काही मिळत नाहीये। मात्र 2 धावा ज्या आहेत पूर्ण करतायत फलंदाज, धावसंख्या झालेली आहे धावपलकावर 29 धावा 29 रन। अशोक भेकरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। सब टूर्नामेंट में मेहमानों का सम्मान होता है, थैंक यू, लेकिन रिकॉर्ड तो बाली और आमदार में ही रहता है। अगदी बरोबर। अबुजर गोलंदाजी करते, पुन्हा एकदा आपण बघितलं फुलर लाईनचा चेंडू होता, हवा तसा बॅटवर येत नाहीये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील तिथे केला होता बिंदास लसने। देखना ये चाहेंगे कि
जहीर LBW की हैट्रिक करते या नहीं? 26 साल के इतिहास में, टेनिस के इतिहास में अभी तक कोई LBW की हैट्रिक नहीं। यस, पुनः एकदा फुलर लाइन से चेंडू, जस चेंडू तस उत्तर मिलते या चेंडू वर चेंडू सीमेचा बाहर षटकार पेश करते फलंदाज। आपको तो याद होगा कि बाली में 2-2 LBW हुए थे जब हरीश पंड्या को मैंने पूछा था, उन्होंने भी कहा था ओपन टेनिस में भी LBW की हैट्रिक नहीं, इंटरनेशनल क्रिकेट में जरूर है। जब मोहम्मद अजहरुद्दीन आकिब जावेद की गेंद पर अजय जडेजा मोहम्मद अजहरुद्दीन और तेंदुलकर को आउट दिया था और उसकी शारजा में उसकी बहुत वो चर्चा में रही थी हैट्रिक। रितेश जब बैट मधून आज षटकार निघतो मैन फ्रॉम भदवड गावातील होम ग्राउंड वर क्रिकेट खेलताना आपला पाहा मिळतो रितेश जोशी भाऊ पाटील पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल बॉक्स घेऊन जात आहेत। खूप वेळानंतर असा षटकार बघितला तो चेंडू ग्राउंड मध्ये आलेला नाहीये। षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं षटक चालू आहे, धावांचा विचार केला तर धावा 36 धावा धावपळकर झालेल्या आहेत। गोलंदाज अबुझर पुन्हा एकदा आपण पाहतोय लेफ्ट आर्म गोलंदाज आहे VIP बॉक्स इन कडून सामना करतोय रितेश जोशी। फुलटा चेंडू पुन्हा एकदा हवेशी बाता करताना आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू सीमेच्या बाहेर जातोय। षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार रितेश जोशी मॅन फ्रॉम भादवड याच्या बॅट मधून हे पाहू शकता फुल टच चेंडू बॅक टू बॅक दुसरा आपण पाहतोय षटकार पेश करतोय रितेश आणि पहिल्या मॅच मधून देखील त्याने षटकारांची हॅट्रिक लगवली होती हे पाहू शकता आपण। क्या बात आहे, अतिशय जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट शेवटपर्यंत कॅमेरामध्ये कैद असलेला हा चेंडू आपण पाहतोय भावेश भारसी कॅमेरामॅन पुन्हा एकदा भाऊ पाटील मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉल बॉक्स घेऊन। खूप लांब लांब षटकार पाहायला मिळत आहेत आज दिवसभर आपण बघितले तर, कारण आपण मित्रांनो जो क्रिकेट पाहतो सिटी क्रिकेट आपण पाहत आहे पहिल्या दिवसापासून आपण 40+ देखील बघितलं कालपर्यंत, आज मात्र आपण पाहतोय सिटी क्रिकेट फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे 40+ ओल्डी गोल्डी क्रिकेटच्या दोन्ही संघाने। एका बाजूला आपण पाहतोय जय बजरंग कारोली संघ आहे, दुसऱ्या बाजूला एक जबरदस्त 40+ क्रिकेट दिला आपण एक नाव आहे साईकृपा डुंगे एक संघ फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे। स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला फील केलं जात आहे, एक धाव मिळतोय स्ट्राईक चेंज केली जात आहे। षटक क्रमांक 5 कंप्लीट झाले, धाव संख्या झालेली आहे आपण पाहतोय 43 धावा झालेल्या आहेत। कॉमेडी बॉक्स सुनील चोपडा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मी संजय थळे यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते पुढील स्वागत आणि सन्मान करायचे आहेत। सुनील चोपडा, सुनीलजी चोपडा आपण पुढेचे उद्योगपती भारत भाऊशैल आपण सुद्धा पुढे यायचं आहे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे। दानिश मोमीन जफर पटेल, दानिश मोमीन जफर पटेल अमर खान आणि दत्ता भाऊ आपण सुद्धा पुढे यायचं आहे। शेवटचा षटकाचा खेळ आहे हा आणि गोलंदाज आपण पाहतोय जहीर येतोय, अतिशय जबरदस्त चेंडू आपण बघितला आणि बोल्ड झालेला आणि हॅट्रिक पूर्ण केलेला आहे जहीर याने। या प्रकारची हॅट्रिक कपिल देव इंटरनॅशनल मध्ये केलेला आहे आणि त्याच प्रकारे दोन षटकामध्ये आपण बघितलं पहिल्या मागच्या षटकामध्ये दोन विकेट घेतले होते शेवटच्या चेंडूवर आणि आता मात्र खूप मोठा विकेट रितेश जोशी याला बाद केलेला आहे जहीर याने। धावसंख्येचा विचार केला तर फक्त 43 धावा धावपळकर झालेला आहेत आणि रितेश जोशी ज्या प्रकारे धावा बनवत होता आपण बघितलं षटकार पेश केले होते आणि आपण पाहू शकता सुरेंद्र पाटील लकी कुपन घेऊन टॉस बॉक्समध्ये आपण पाहतोय भरत पाटील त्याचबरोबर दिलीप नाईक पाहू शकता आपण। किशोर भंडारी उद्योगपती वालसेन यांनी आमदार चषकाला शुभेच्छा दिलेल्या आहेत।
जहीर पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रो मिळून देतो आपल्या संघासाठी. विकेट नंबर आपण जर बघितलं तर 5 विकेट पडलेल्या आहेत. नवीन फलंदाज येतोय रजाक. जहीर एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. आपण बघितलं मागचं चषक जर इथून सोडलं आपण तर जहीर याने खराब गोलंदाजी केली होती, मात्र आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी केलेली आहे जहीर याने. हा सीझन देखील त्याच्यासाठी खूप निराशकर ठरलेला आहे, कारण की इतकाच खूप मोठा संघ म्हटला जात आहे आरडी इलेव्हन, कारण की चांगले चांगले फलंदाज चांगले चांगले गोलंदाज. आता मात्र धोनीच्या अंदाजमध्ये हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला होता, तिथे खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 44. या हंगामामध्ये नंबर 1 रँक करत आहे धनेश इलेव्हन कुकसे हा संघ. 2 नंबर रँक करत आहे महेंद्र स्पोर्ट. म्हणजे त्यांच्या लागोपाठ आपण जर विचार केला प्रत्येक संघाने एक एक चषक जिंकलेला आहे, मात्र आरडी इलेव्हन संघ निश्चित फायटर हा क्रिकेटर आपण पाहतोय संपूर्ण संघामध्ये. आमदार चषकामध्ये खूप लक्ष असेल का. अतिशय सुंदर असा चेंडू, हलकीशी अपील देखील केली होती, लेगबायचा इशारा करतायत पंच रमेश सर. इष्टरक्षक आपण पाहतोय संघाचे कर्णधार दीपेश माली मॅन फ्रॉम मानकोली. एक अतिशय जबरदस्त युवा आहे, मात्र टॅलेंट खूप आहे त्याच्यामध्ये. भरपूर जगभर बघितलं आपण त्यांना खेळताना. गोवा इथे देखील बघितलं त्यांना आपण. चिपलून या परिसरामध्ये देखील रबडबॉल जास्ती खेळलं जाते दीपेश माळी यांच्याकडून टेनिस क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा आपण बघितलं डोक्याच्या गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये अडवलं जाते चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते, धावसंख्या होते ती 46 रन. पव्य 50 धावांच्या पुढे जाते का व्हिक्टोरियन स्पोर्ट. ज्या संघाने स्पर्धेचं उद्घाटनीय संघामध्ये 103 धावा बनवल्या होत्या आपण त्या संघाला आपण पाहतोय 50 धावा पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 गडी त्याचे तंबूमध्ये. पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू आणि बोल्ड होते फलंदाज तिथे विकेट प्राप्त करताना. विकेट नंबर 6 व्हिक्टोरियन स्पोर्ट भिवंडी आपण पाहतोय. हे पाहू शकता आपण एष्ट्या खुल्ल्या ठेवल्या होत्या आणि दोन्ही पायांच्या मधून चेंडू एष्टीवर लागलेला आहे. कर्णधार दीपेश माळी खुश दिसत आहेत तिथे आपल्या गोलंदाजांवर, कारण की चांगली कामगिरी केलेली आहे आपण पाहतोय. तर 6 षटकांची समाप्ती धावसंख्या झालेली आहे. 46 आणि 47 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे. पुढच्या मॅचकडे जाऊया. आई एकविरा साई स्पोर्ट खारबाव बिग मॅच. दोन्ही संघामध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार कल्पेश पाटील आणि महेश ठाकरे आपण पाहत आहेत. मनोहर तरे उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर उपस्थित आहेत. मनोहर तरी आपण व्यासपीठावर पाहुण्यांना पाठवून द्यायचं आहे टॉस करण्यासाठी. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय आमचे मुख्य प्रमुख आलेले आहेत. निश्चितच अजून एक आमचे सीमारक्षक आपण पाहत आहेत सोल्जर अजित जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. खूप गर्व आहे तुमच्यावर खरंच, जितकं गौरव करू तेवढं कमी आहे. दोन्ही संघाच्या माहितीकरता अगोदर साहेब आपण शुभेच्छा द्या दोन्ही संघांना.
खूप गर्व होत आहे, मन देखील भरून आलेलं आहे. व्यासपीठावर देखील त्याचं स्वागत आणि सन्मान केले या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही संघाच्या माहितीकरता एका बाजूला महेंद्र स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला आपला आमदार, सर्वांचा आवडता आपला आमदार. मी मांडवरांच्या हातामध्ये हा टॉस देतोय आणि त्याच्या शुभास्ते आपण टॉस करून घेणार आहोत. महेंद्र स्पोर्ट असा कॉल आहे, मात्र आपला आमदार आले. आई एकविरा हा संघ टॉस जिंकतोय. आपण सर्वप्रथम गिफ्ट देऊया. आपण विजेत्या संघाला गिफ्ट द्यायचं आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे आमचे दादा यांनी स्पॉन्सर केलेला आहे. संजयजी थळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट आपण कल्पेश पाटीलांना द्यायचा आहे. त्याचबरोबर लकी कुपन जे स्पर्धेचं निषेधाचा या वर्षीचा खूप मोठं टार्गेट राहिलेला आहे. कोण असेल भाग्यवान मांडवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन अभिराज म्हणायचा आहे. धन्यवाद, खूप वेल काढून या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे आपण. कल्पेश पाटील होम ग्राउंड आहे साई स्पोर्ट खारबाव. एक चांगला फायटर क्रिकेटर महेश ठाकरे आहे कर्णधार समोर संघामध्ये. युवा संघ घेऊन आलेले आहे. टॉस इम्पॉर्टंट होता आपल्यासाठी. हो, टॉस जिंकले काय डिसिजन असेल? फिल्डिंग. फिल्डिंग घेण्याचं कारण? रात्र आहे, चांगली टीम आहे, कमीत कमी धावत रोगू. रितेशी कोणता गोलंदाज आहे तो सर्वात जास्त विकेट काढण्याचा प्रयत्न करेल आपल्या संघासाठी? अक्षय, योगेश आहे. रितेश आपल्या संघासाठी खूप शुभेच्छा. हा होता कल्पेश पाटील. महेश ठाकरे आवर्जून नाव घेतलं जाईल. खूप क्रिकेट आपण बघितला. आमदार चषकाची आतुरतेने वाट पाहत आहे. आपण कोणत्या प्रकारे एन्जॉय करतो या स्पर्धेला? एन्जॉय तर खूप करतो पहिल्या दिवसापासून. आणि नाईटला खेळायला आज पहिल्यांदा नाईटला खेळतो आहे. बाली ट्रॉफीसुद्धा नाईटला खेळायला भेटली नाही. आज पहिल्यांदा नाईटला खेळतो म्हणून खूप एन्जॉय करतो आहे. म्हणजे खूप भाग्यवंत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस इम्पॉर्टंट आपल्यासाठी? हो, इम्पॉर्टंट होताच. फिल्डिंग केली असते टॉस जिंकला सदर. बॅटिंग मिळाली आहे. समोरचा संघ युवा संघ आहे. किती धावांवर जाण्याचा प्रयत्न असेल सहा षटकामध्ये? असं टार्गेट तर काही फिक्स नाही आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि युवा संघ बोलला तर आता सध्या ते सगळे भिवंडीतले युवा स्टार्स आहेत, त्यामुळे कोणालाही कमजोर समजून जमत नाही. क्या बात आहे, एक मोठा कर्णधारच सांगू शकतो आहे. आणि निश्चितच आपल्या संघाची खूप शुभेच्छा. आई एकविरा भदवड संघाने टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साई स्पोर्ट खारबाव संघ समोर सज्ज आहे. मी तुम्हाला घेऊन जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज होत आहे सिद्दीक भाबे सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. शोएब मेमन ने पहली गेंद गिफ्ट दी वहां पर प्रतीक पाटिल को. 6 से खाता खोला. शोएब मेमन राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए प्रतीक के लिए. फिर से स्वीप की हवा में, लेकिन फील्डर आगे खड़े थे. एक और सिक्सर. नाराज है शोएब मेमन. बारह पे पहुंचा है स्कोर. ये देखिए किस तरह से उस गेंद को भेज दिया था. हमारे कमेंट्री बॉक्स में कलरफुल बालों के साथ भावेश. राइट आर्म ओवर द विकेट शोएब मेमन. और गेंद फिर से फील्डर के पास पहुंची है. इस मरतबा ज्यादा शफल किया था वहां पर. 13 पे पहुंचा है स्कोर. ताबड़तोड़ बल्लेबाजी. योगी इस सीजन में बाली ट्रॉफी में अर्धशतक लगा चुके हैं. 20 अर्धशतक लगे हैं इस सीजन में. दो श्याम चौधरी और दो प्रणय पाटिल, जिनको आप एक्शन में देखेंगे अगले मैच में. शोएब मेमन गेंद को लॉब कर दिया है सीधा. खिलाड़ी की बढ़िया. ओहो, झोली में आ गया है कैच. बहुत अच्छा कैच. कपिल देव की याद ताजा होती हुई जिस तरह से पीछे भागकर इस कैच को लिया है. और ये देखिए तारीफ करते हुए शोएब मेमन. रमजान ने इस कैच को लिया है. बढ़िया कमिटमेंट. आसान नहीं रहता इस तरह के कैचेस. शून्य पे आउट होके गए योगी. देखना है नए बैट्समैन कौन आते हैं. संदीप मडवी आए हैं बल्लेबाजी को. कमाल का कैच. 13 हो चुके हैं. प्रतीक बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. इस मरतबा शोएब मेमन को मजबूर किया वाइड डालने के लिए.
14 पे पहुंचा है स्कोर। इस मरतबा स्लाइस किया, देखना है क्या कुछ हुआ है। यह आमदार चषक और इस सीजन का जो उसामा ने पकड़ा है वो, और ये कैच अच्छे कैचों में पकड़ा जाएगा। ये देखिए आमदार का तो सबसे अच्छा कैच है, क्या कलाबाजी खाई है। अमित मात्रे और सुदेश मात्रे ने आरडी 11 को ऑल द बेस्ट कहा है। अतिशय जबरदस्त इफेक्ट पाहायला मिळाला। शॉट चेंडूवर नजर आपण बघितलं, झेल आता मध्ये कलेक्ट केलं आणि जी कलाबाजी केलेली आहे, ग्राउंड मधील जो हिरवल आहे गवत त्याचा पूर्णपणे सहायता मिळतो खेळाडूंना आणि डाइव्स पाहतो आपण। सिर्फ कलाबाजी नहीं बल्कि कलाकारी भी इस तरह के कैचेस में लगती है। नए बैट्समैन बिंदास लसने आए हैं, दो विकेट शोएब मेमन ने हासिल कर दिए हैं। इसे कहते हैं कमाल के कैप्टन। पहले दो गेंदों में दो सिक्सर लगे, वापसी की दो बड़े विकेट हासिल किए। कमाल के कैप्टन है, दो विकेट हासिल करने पर पलट के वार करते हुए स्कोर है 15 रन। लेकिन 15 रन दिए लेकिन बैक टू बैक दो विकेट तो हासिल कर दी, वो भी योगी और प्रतीक की। फुल टॉस गेंद, कवर बाउंड्री के बाहर 4 रन। एकोणीस धावा झालेल्या आहेत। धावपळकावर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची लूटमार आरडी 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळते। अतिशय चांगली सुरुवात आणि चांगला उत्तर देताना पहिल्या षटकामध्ये। देखिए एक बात तो है कि 19 रन जरूर दिए लेकिन दो बड़ी विकेट ली। पाहूया आपण यानंतरचा सामना जो आहे। आई एकवीरा भादवड या संघाने टॉस जिंकून निश्चितचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे। साई स्पोर्ट खारबाव वन ऑफ द बिग टीम एंड यंग स्टार महेश ठाकरे यांच्या आपण पाहतोय प्रेरणाखाली खेळताना आपल्याला पाहायला मिळतं। सर्व यंग स्टार घेऊन महेश ठाकरे उतरलेला आहे सिटी क्रिकेटमध्ये। चांगला परफॉर्मन्स देखील केलेला आहे साई स्पोर्ट खारबाव संघाने। समय में कॉपरेट करणं आहे विक्टोरियन। ये पाहू शकता पप्या यांना दाखवलं जात आहे अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व। डेबी लाईट लिगस खडीपार या परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। असेंब्लीच्या माध्यमातून नेहमी पप्या मेहनत घेत असतात, केबल ऑपरेटर आहेत। देखने वहां पे क्या कुछ हुआ है, अंपायर्स और बैट्समैन करे, गेंद को बदला जा रहा है और गेंदबाजी के लिए वहां पर तैयार हो रहे हैं गेंदबाज चेतन। आज का आखिरी मुकाबला चैलेंज बनाम संयुक्त, इसके बाद टॉस को जीत के फील्डिंग करने का फैसला आई एकवीरा स्पोर्ट्स का। राइट आर्म लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस मरतबा स्विच हिट करने की कोशिश बिंदास की, वाइट का इशारा। बिंदास आपको अंपायर को इंस्ट्रक्शन नहीं देना है प्लीज। अंपायर रमीज रईस। चेतन बिंदास को अंधाधुंध शॉट बीट किया बिंदास को। यहाँ से जीतने के लिए और 27 रन चाहिए। दूसरे ओवर का खेल चल रहा है। चेतन बिंदास के लिए स्मार्टबा खेलना चाहते थे, शॉट अच्छा नहीं, एक रन स्कोर में बढ़ता हुआ 21 पे पहुंचा स्कोर।
कल दोस्तों 11 मुकाबले हैं। पहला मुकाबला आप देखेंगे, सबसे बड़ा मुकाबला भिवंडी पुलिस पाटिल और धनेश कुक से। भिवंडी पुलिस पाटिल टीम का चैलेंज है कल धनेश कुक से को। कल वॉर ऑफ टाइटन्स में हम मिलेंगे मराठा पंजाब बनाम रियल, राइजिंग स्टार खाड़ीपाड़ बनाम जैलिस तलोरी। फिर से अच्छी गेंद, बालाजी बनाम एसके सापे, बीसीसी बोरियोली पड़गा बनाम एसपी दापोडे, आर्यन फिटनेस बनाम महिंद्रा स्पोर्ट्स, जय दुर्गा बनाम आमान स्पोर्ट, सोना देवी बनाम प्रथम सेट राजनोली, आई कालूबाई लोनार्ड और पाइनियर स्पोर्ट, युतिका स्पोर्ट और जॉली कामतकर। बावीस रन दो विकेटों के नुकसान पर दूसरे ओवर का खेल चलता हुआ। स्मर्तबा गेंद को तान दिया आसमान में, सीधी स्टैंड में जाती हुई 6 रन। बिंदास शॉट, बिंदास का जा रही है, जा रही है, जा रही है, ये देखिए गेंद चली गई मैदान के बाहर। दूसरे एंगल से दिखाया जा रहा है किस तरह गेंद को हाफ वॉली पे लेकर शॉट को खेला था बिंदास ने। अक्षय मात्रे और आतिश लसने ने बिंदास को ऑल द बेस्ट कहा। एक और आसमानी टोला, ये भी जाएंगी बाहर मैदान के 6 रन। बैक टू बैक 2 सिक्सर लगा के बिंदास अब अच्छी बल्लेबाजी करते हुए, तो कुल मिलाकर स्कोर है 34 रन। यहां से केवल 13 रन चाहिए। ये देखिए किस तरह से शॉट को अंजाम दिया था। चौंतीस रन हुए, सिर्फ 13 रन चाहिए। इस बीच गेंद फ्लिक, ये भी जाएंगी मैदान के बाहर। कमाल की बल्लेबाजी अब कर रहे हैं दोनों। ये आज के दिन में नासिक जाकर आए हैं हमारे अंपायर भाऊ पाटिल। केवल यहां से कितने रन चाहिए, 7 रन चाहिए। आरडी इस मरतबा बहुत ही स्टाइलिश अंदाज से शॉट को खेलते हुए। आज जहीर ने कमाल की गेंदबाजी की, पुराने जहीर नजर आए। यॉर्कर्स
बहुत ही खतरनाक थे उनके, इसलिए तो क्रिकेट में दो ही चीजों का सम्मान होता है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। कमाल की गेंदबाजी रही, इस मरतबा गेंद को आसमान में खेला है और 500 के चक्कर में फंस गए बिंदास, आउट होके जा रहे हैं, सिक्सर के हैट्रिक नहीं लगा पाए। माया जाल में तो बड़े बड़े फंस गए हैं संदेश। वेस्ट इंडीज टीम का हाल देखिए, आईपीएल के हीरो हैं लेकिन अपने देश में जब खेलते तो क्या हाल है उनका। खूब उंच देखी उड़ाला होता चेंडू सिद्धिक भावे सर, और वेल देखी होती क्षेत्रक्षणाकडे आणि चांगला झेल पकडला जातोय आणि खूप मोठा विकेट बिंदास लसने बाद झालेला आहे। आउट होण्यापूर्वी बिंदास लसने याने 13 धावा काढल्या आपण बघितल्या 5 चेंडू मध्ये। इसके बाद बैक टू बैक दो बड़े मुकाबले हैं, इस मरतबा एलिविशन नहीं है, शॉट के पीछे खेलना चाहते थे, मिड विकेट पे गेंद चली गई, लॉन्ग ऑन पे एक रन बनता हुआ स्कोर में 42 पे पहुंचा स्कोर, 5 रन और चाहिए मुकाबले को जीतने के लिए। कल एक से बढ़कर एक मुकाबले, सुपर वेडनेसडे में मेगा फिनाले, इस मरतबा कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, एक रन बनता हुआ 43 पे पहुंचा स्कोर, 3 विकेटों के नुकसान पे। फुल टॉस गेंद और फील्डर मौजूद, ये भी जाएंगे डगआउट में संदीप। मला तरी वाटतं नवीन फलंदाजच हा सामना फिनिश करू शकतो, ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे सर्व फलंदाज आउट होत आहे झेलच्या स्वरूपात। षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघितलं लगातार 3 निगडी बाद झालेला आहे, ये पाहू शकतो फुल टॉस चेंडू होता। कल का जो 11वां मैच रहेगा वो इस मैच की विजेता टीम और अगले मैच की विजेता टीम के बीच में रहेगा। धन्यवाद कमेंट्री बॉक्स, या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया। प्रवीण शर्मा समाजसेवक भिवंडी आपण पुढे यायचं आहे, प्रवीण शर्मा, प्रदीप भुई कांबे आपण देखील पुढे यायचं, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे। वेलकम सुस्वागतम आमदार चषक 2019 मध्ये आपलं हार्दिक स्वागत। खारबावचे यतीन पाटील, अक्षय म्हात्रे, अभिजित म्हात्रे आणि परेश पाटील आपण देखील पुढेच आहे। पप्या भाई, प्रदीप भुई, निश्चितच त्यांच्या माध्यमातून मनोहर तरे सर असेंब्ली चॅनेलवर हा लाईव्ह टेलिकास्ट जात आहे, इथून पप्या अर्थात प्रदीप भुई यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शुभहस्ते। निश्चितच आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून पप्या, अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपल्या असेंब्लीवर पोहोचत आहेत, आपण चांगलं काम करत आहात। सन्माननीय नगरसेवक मजलूद सरकार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, सभागृह नेते आहेत, आपलं हार्दिक स्वागत। फक्त 2 धावांची आवश्यकता आहे, पाहूया सागर त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, फुल टच चेंडू देखील मिळालेला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच धाव मिळेल आता मात्र फिनिश करण्याची संधी अबुजर याच्याकडे आहे, पाहूया सामना फिनिश करतोय का कोणत्या प्रकारे, कारण की 15 चेंडू आणि 1 धावची आवश्यकता असेल। सागर याला संधी मिळाली मात्र सागरने एकच धाव काढून अबुजरला स्ट्राईक दिली आणि अबुजर याने हवेमध्ये खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट टाकलेला आहे। मित्रांनो 6 धावा असताना आपण बघितलं 4 गडी झेलच्या स्वरूपात बाद झालेल्या आहेत आयडी 11 संघाच्या आपण पाहतायत। आता मात्र दीपेश माली स्वतः कर्णधाराला यावं लागलेला आहे हा सामना फिनिश करण्यासाठी,
मानकुलीचा हा सुपुत्र आपण पाहतोय अतिशय जबरदस्त वेगवान गतीने फॉर्म मध्ये आहे असं मी म्हणेल. ज्या प्रकारे त्याचे शॉर्ट सिलेक्शन आपण बघितले तर पाहूया कर्णधार दीपेश माळी. ऑफस्टंपवर चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेर आणि अशा प्रकारे आर्डिलियन हा संघ शेवटच्या एक्स्ट्राच्या धावीने मदतीने आपण पाहतोय संघ विजय होते. खूप खूप अभिनंदन विनोद पाटील आणि दीपेश माळी कर्णधार. धन्यवाद सभागृह नेते भिवंडी महानगरपालिका सन्मान नगरसेवक मतलूभाई सरदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम. मनोहर तरे सर, मॅन ऑफ द मॅच जहीर. यस, ओ टू मनोहर तरे सर. सन्माननीय सभागृह नेते नगरसेवक भिवंडी महानगरपालिका मतलूभाई सरदार यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. वेलकम, सुस्वागतम. आमदार चषक 2019 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय आरिफ भाई शेख यांचं देखील स्वागत आणि सन्मान यानंतर आपण करतोय. आमदार चषक 2019 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम. आरिफ भाई शेख आपण पुढे जायचं आहे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रज्जाक मोमीन यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रज्जाक भाई मोमीन फैजल भाई खान आणि मदशर शेख मोतीवाला आणि मॅन ऑफ द मॅच आपण व्यासपीठावर देतोय. मॅन ऑफ द मॅच स्टेजवर यायचं आपण. परेश पाटील आपण देखील पुढे यायचं, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. संदेश मॅन ऑफ द मॅच जहीर. जहीर प्लीज. जहीर मॅन ऑफ द मॅच आरडी इलेव्हन संघाचा. चार गडी तब्बल बाद केलेला आहे जहीर याने आणि पुन्हा एकदा पुराणी धार पुन्हा एकदा वापस क्रिकेटमध्ये आलेली आहे. या ठिकाणी सन्मान्य नगरसेवक मतलूभाई सरदार साहेबांना विनंती असेल आपण पप्पू शेट पाटील यांच्या शुभास्ते आपण देतोय सुंदर ट्रॉफी. अरिफ भाई शेख आपल्याला विनंती असेल आपण गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. अरिफ भाई शेख शिवसेना शाखा प्रमुख सरोली बडा स्पॉन्सर गिफ्ट टेम्पल. रजाक भाई मोमीन विनोद भोईर सरपंच गोवे स्पॉन्सर हे गिफ्ट टेम्पल आपण द्यायचं आहे. मजदूर शेख मोतीवाला आपण हे गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. कुंदन पाटील स्पॉन्सर गिफ्ट टेम्पल आपण द्यायचं आहे. मजदूर शेख भाई मोतीवाला. फैजल खान भाई विश्वनाथ नाईक स्पॉन्सर हे गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. अरुण पाटील साहेब आपण किशोर भंडारी उद्योगपती वालचिन गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. अजित जाधव साहेब आपणास विनंती असेल सोल्जर आपण ती बॅग द्यायची आहे. भाविक इंटरप्राइजेस योगेश तरे अक्षय चौधरी स्पॉन्सर. षटकारांच्या हॅट्रिकसाठी विकेटच्या हॅट्रिकसाठी सचिन तरे यांच्याकडून 500 रुपये धन्यवाद. खूप खूप अभिनंदन. अभिजित म्हात्रे आपण पुढे यायचं आहे. सर्वप्रथम शत्ररक्षण लावून घ्या आपण आणि फलंदाज लगेच ग्राउंडमध्ये पाठवून द्यायचे आहेत. पंच कारण की ग्राउंडमध्ये आहेत. थँक्यू. ओ टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद मनोहर तरे सर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आई एकविरा भादवड संघाला गावाच्या वतीने आणि संपूर्ण व्यासपीठाकडून शुभेच्छा. समोरचा संघ जो आहे साईस्पोर्ट खारबाव या संघाला देखील भरपूर शुभेच्छा. खारबाव परिसरातून भरपूर मॅसेज आलेला आहेत. सर्व संपूर्ण खारबाव परिसराकडून आपल्याला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. खास करून सुजित ठाकूर यांच्याकडून खारबाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. खास करून प्रणय पाटील आज त्याचा साखर पुडा होता. परेश पाटील आपण पुढेच आहे.
त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आमदार चषक 2019 भिवंडीतील प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात बसलेला आपला सर्वांचा लाडका चषक आमदार चषक 2021 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागत. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनोहर तरे सर. सामन्याला सुरुवात होत आहे. गावातील युवा संघापण पाहतोय. आई एकवीरा भादवड संघापण पाहतोय. यंग स्टार पाहूया कोणत्या प्रकारे सुरुवात करतायत. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता कल्पेश पाटील संघाचा कर्णधार आपण पाहतोय. ओपनर्स प्लीज साई स्पोर्ट खारबाव संघाचे नारायण पाटील फॅम टीम एका बाजूला आई एकवीरा भादवड आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र पाटील खारबावचे एक डॅसिंग समाजसेवक आणि उद्योगपती यांचा हा संघ आपण पाहतोय. साई स्पोर्ट खारबाव सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. ऑरेंज कॅप अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्याच्या जोडीला देखील एक फलंदाज आलेला आहे.